फ्रेंड्स नमस्कार आणि वेलकम टू आशू अँड सायशू व्हिडिओज. तर आज आपण नेहमीप्रमाणेच खूप काही गप्पांना मारता मेन विषयावरती येणार आहोत. त्याआधी मी एक प्रश्न विचारू इच्छिते तुम्हाला की तुम्ही सगळे सेफ आहात ना, घरामध्ये सुरक्षित आहात ना आणि मजेत आहात ना? तर प्लीज सेफ आणि सुरक्षितच राहा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा विषय सगळ्यांसाठी खूप अवघड असतो हा, की खोबरं कसं टिकवायचं. म्हणजे खोबरं आपण आणतो बाजारातून, ते खूप महाग पण असतं, म्हणजे बऱ्यापैकी तरी महाग असतं. आणि मग ते आणल्यानंतर त्याला काय होतं की त्याला एक प्रकारचं आहे ना फंगस यायला सुरुवात होते. थोड्या दिवसानंतर त्याला असं काळं काळं होतं, इथे फंगस वगैरे येतो. तुम्ही बघितलं असेल तसं किंवा झालंही असेल कधी. तर आपण ह्या असं खोबरं वाटे कसं टिकवायचं हे आपण बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला सांगते काय काय साहित्य, अगदी मोजकंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर मी सांगते तुम्हाला आता, त्यासाठी आपल्याला लागणार आहे खडे मीठ. ते कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता. इथे मी सम्राटचं पारसचं हे खडे मीठ यूज करते आहे. तर ही क्लिप मी त्याला लावून ठेवते. कुठलंही म्हणजे कॅरी बॅगमधनं काही पण ज्या किंवा ह्याच्यातनं पिशवीतनं आपण काढतो काही, त्यावेळेला ते पॅकेट्स आपण लॉक कसे करणार, मग रबर बँड किंवा स्टॅपलरपेक्षा हे ऑप्शन मला बेस्ट वाटतं. हे मी ॲमेझॉनवरून घेतलं आहे. या क्लिप्सचा सेट येतो. तर हे तुम्ही आता हे समजा ओपन केलं तर हे जे असं ट्विस्ट करायचं याला थोडंसं आणि मग याला ही क्लिप लावून असं जस्ट अँड इट्स डन. हे अशा प्रकारे करून तुम्ही ठेवू शकता. ओके, सो वेलकम टू द पॉइंट. आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. हे साधं पाणी होतं, यात मी ऑलरेडी थोडंसं खडेमीठ घातलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगते आता किती घ्यायचं आहे. खडेमीठ खूप जास्त झालं तरी काही हरकत नाही, फक्त कमी नका पडू देऊ. साधारणतः हे बघा असं मी हातानेच दाखवते, हे चार बोटांवरती मावेल. हे बघा हे दिसतं आहे, चार बोटांवर मावेल असं इतकं मीठ घ्यायचं आहे. हे असं दोन वेळेस त्यात टाकायचं आहे आपण, जे मी ऑलरेडी घातलं आहे म्हणून मी घालत नाही आहे. आणि मग ॲज युजल मी जसं हे कुठलीही वस्तू घेतली की परत पॅक करते, तसं मी ह्याला परत पॅक करून ठेवते आहे. ओके इट्स डन. आता मी हे खडे मीठ जे टाकलेलं आहे त्यासाठी आपण आलो, हे कापड लागणार आहे. आता हे कुठलं पण सॉफ्ट कॉटनचं कापड वगैरे तुम्ही घेऊ शकता. तसं मी हे कापड घेतलेलं आहे. तर ह्या कापडाला काय करायचं आहे, जस्ट तुम्हाला आता ह्या पाण्यामध्ये याला डिप करायचं आहे असं. हे असं थोडंसं तुम्ही घोळवून घ्या, म्हणजे ते जे खडे मीठ ते विरघळून पण जाईल. हे व्यवस्थित त्याला असं ओलं करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि त्याला हलक्या हाताने स्क्वीज करून घ्यायचं आहे, थोडंसं पिळून घ्यायचं आहे आपल्याला. किंचित पाण्याचा अंश त्यात राहिला पाहिजे. तर आता इथून पुढे मी तुम्हाला कारण सांगायला सुरुवात करते आधी, की खोबऱ्याच्या वाट्यांना फंगस का लागतो. तर आता कसं असतं, हे खोबऱ्याच्या वाट्या ज्या असतात ते म्हणजे नारळ जो असतो, म्हणजे जो आपण पूजेसाठी नारळ वगैरे घेत असतो किराणा दुकानांमधनं वगैरे इकडून तिकडून, तर ते नारळ कसं त्यांच्याकडे काही काही वेळेस ते खोबऱ्याच्या वाट्या डायरेक्टली आणतात मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडनं, छोट्या व्यापाऱ्यांकडे लोक घेऊन येतात. आणि कधी कधी काय होतं की यांच्याकडे जे नारळ असतात आणि जे खूप दिवस राहतात, कधी कधी विकले जात नाहीत ते, तर ते काय करतात, ती नारळ फोडून त्यातले गोटे काढतात आणि मग त्याच्या अशा वाट्या बनवतात. त्यावेळेला काय होत असतं की त्याच्यामध्ये ना पाण्याचा अंश राहून जातो, जे नारळ पाणी असतं ना त्या पाण्याचा अंश राहून जातो. आणि तो पाण्याचा अंश राहिल्यानंतर त्याचं थोड्या दिवसानंतर काही महिन्यांनंतर फंगसमध्ये रूपांतर होतं. आणि त्यामुळे मग तुमच्या ह्या ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत त्या काळ्या काळ्या पडायला लागतात, किंवा त्याच्यामध्ये फंगस येतो, एक वेगळ्या प्रकारचा खऊटपणा येतो त्या नारळाच्या वाट्यांमध्ये. तर तेच होऊ नये यासाठी ही खूप बेस्ट टिप आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि खूप भरपूर वर्षभर तरी, निदान 6 महिने ते वर्षभर तरी तुमच्या वाट्या अशाच्या अशा टिकतील, काहीही होणार नाही त्यांना अजिबात. तर चला आपण सुरुवात करूया. आता ही खोबऱ्याची वाटी आहे, तर ही लय बघा अशा प्रकारे हे कापड आहे ना थोडंसं ओपन करायचं. आता इथे तुम्हाला एका मिनटात दिसेल, हे बघा दिसू शकते बघा तुम्ही, ही खोबऱ्याची वाटी अशीच आपण घेतलेली आहे आणि ही आतून त्याच्यामध्ये जे नारळाचं पाणी होतं ते ड्राय झालेलं आहे. आणि ते कसं झालं आहे बघा, येल्लोईश दिसतं आहे हे बघा. आता अशा प्रकारे त्याला थोडंसं पातळ ठेवायचं आणि असा हात आत घेऊन असं हे करायचं आणि त्याला असं पूर्ण हात असा गोल गोल फिरवायचा आणि इकडे नारळाची वाटी पण फिरवायची. हे असं करत करत त्याला स्वच्छ करायचं आहे, अशा प्रकारे याला व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे.
अच्छा बॉर्डर्स पण क्लीन करून घ्यायच्या आहेत, अशा स्वच्छ पुसायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता बघा ही बॉर्डर किती खराब होती आणि आता किती स्वच्छ दिसते ही वाटी. हे बघा किती स्वच्छ दिसते ही वाटी. ओके अशा प्रकारे ना मागच्या साईडला पण असंच व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आपल्याला. असं करून करून आता मी ती परात ठेवली आहे. परातीत मी या सगळ्या वाट्यात थोड्या थोड्या एक एक करून स्वच्छ करून ठेवते आहे आधी. आता परत आपण दुसरी वाटी घेऊया. मी तुम्हाला मुद्दाहून जी वाटी थोडीशी अशी येल्लोइश झालेली आहे म्हणजे अशी ती खराब दिसते ती घेते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला तुम्हाला फरक कळेल म्हणजे बघा जवळून तुम्ही बघू शकता. ओके आणि परत तीच प्रोसेस आहे आपली. याला डिप करायचं आहे याच्यामध्ये आणि थोडं स्क्वीज करून घ्यायचं आहे. या एक साधारण 7-8 वाट्या होता होता तुम्हाला कळणार आहे की या पाण्याचा रंग किती बदलणार आहे. तुम्ही दिसू बघू शकता आता क्लिअर दिसतं आहे हे पाणी. आता थोड्या वेळाने तुम्हाला कळेल की पाणी किती गढूळ होईल. हे असं आपण आता हे स्क्वीज करून घेतलं आहे. परत परत तेच करायचं आहे. याला थोडंसं असं पातळ करायचं आणि मग ही वाटी परत अशीच पुसायला सुरुवात करायची आहे. असं स्वच्छ करायचंय. रत्नागिरीमध्ये कसं आहे खूप खोबऱ्याच्या वाट्या वगैरे हे सगळे प्रकार तिथे नारळ भरपूर येतो म्हणून त्यामुळे तिथे आहेच असं. तर त्याच्यामुळे ते कसं टिकवायचं हे कळत नसतं. मग तिकडे पण व्यापारी लोक भरपूर असंच करतात की हे अशा प्रकारे ते लोक स्वच्छ करून आणि मग त्याला ऊन दाखवून ठेवतात. ते हे बघा असं पूर्ण अगदी डीप हा जो आतमध्ये जो कॉर्नर असतो हे बघा इथे आतमध्ये डीप जिथे त्याची बी असते त्या ठिकाणापर्यंत आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. म्हणजे अजिबात तिथे जे ड्राय झालेलं नारळ पाणी आहे त्याचा म्हणजे जो ड्राय अंश आहे तो राहू नाही द्यायचा. हे असं पुसायचं आहे व्यवस्थित. हे असं मागच्या साईडने पण व्यवस्थित पुसायचं आहे याला. ओके आणि प्रत्येक वाटी पुसल्यानंतर आहे ना तुम्हाला हे हे बघा आता किती स्वच्छ झाली ही वाटी. तुम्ही ओळखू पण नाही शकणार ती वाटी एवढी खराब होती. बघा म्हणजे किती प्रमाणात नारळ पाण्याचा अंश राहिल्याने त्या वाटीवरती त्याचा असर होतो. बघा एकदम स्वच्छ झाली आहे पांढरी ती आता. स्क्वीज करायचं आता आपण दुसरी वाटी घेऊया. सेम प्रोसेस तेव्हा परत परत मी तुम्हाला मुद्दाहून दाखवते हे वाटी. तेव्हा इथे दिसतंय हे दिसते इकडची बॉर्डर आणि स्वच्छ झाल्यानंतरचा फरक मग तुम्हाला कळावा म्हणून मी दाखवते परत परत. हे बघा अशा या बॉर्डर क्लीन करायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित. हे कसं तर प्रत्येक व्यापारी जे म्हणजे छोटे छोट्या शॉप्स असतात ते लोक हे करत नाही पण जे मोठे मोठे व्यापारी आहेत ती ही गोष्ट नक्की आवर्जून करून ठेवतात जेणेकरून त्यांच्या वाट्या टिकल्या पण पाहिजेत ना. कारण त्यांच्या किराणा शॉपमध्येच या वाट्या नाही टिकल्या तर मग ते विकणार कसे त्या वाट्या. आणि असे फंगसवाले वाटे जर का आपण बघितल्या गिरायकाने तर आपण तर घेणारच नाही त्या विकत. हे बघा अगदी पांढरी शुभ्र खूपच सुंदर निघते ती वाटी. मला खूप मजा वाटते हे प्रोसेस करताना. जेव्हा पण मी नारळाच्या वाट्या घेते ना तेव्हा पण मी असंच करून ठेवत असते. खूप छान होत. हे बघा परत तुम्ही बघू शकता ते पिवळपणा पूर्णपणे गेला आहे त्या बॉर्डरचा. हे खडे मिठामुळे हे शक्य होतं. एक प्रकारे ते फंगस सगळं घालवण्यासाठी खूप मदत करतं. वाटी पुसून झाली. मी हे परत कापड ह्यात बोलून असं घेतलं. आता ही छोटीशी पिटुकली वाटी आहे सेम करायचं आहे तिला पण. हे असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे.
व्यवस्थित मागची साईड पण पुसून घ्यायची आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे काय होतं की असं हे फंगस लागेल वगैरे या म्हणजे या भीतीपोटी आपण काय करतो, खोबरं आणत नाही किंवा खोबरं आणलं ते की मग ते थोडंसंच आणतो आणि पाहिजे तितक्या प्रमाणात ते खोबरं खाल्लं जात नाही आपल्याकडे आणि मग भरपूर आपल्याला प्रॉब्लेम्स होतात, ड्राय स्किन होणं वगैरे असं. तर तुम्ही बघाल की साऊथमधले जे लोक आहेत म्हणजे केरळ कर्नाटक त्या साईडचे लोक जे आहेत ना, ते लोक खूप जास्त प्रमाणामध्ये खोबरं खातात. म्हणजे अगदी जवळपास प्रत्येक गोष्टीत त्यांच्या खोबरं असतं आणि त्यांच्या केसांना सुद्धा सतत तेल लावतात ते लोक, म्हणून त्यांचे केस पण खूप सुंदर मोठे असतात. बघा त्यांची त्वचा अगदी तुकतुकीत असते म्हणजे ती ड्राय नसते अजिबात, तुम्ही समजू शकता. हे बघा हे पण आता ही वाटी आपण क्लीन केलेली आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ आता खूप लांब नाही करणार आहोत, खरं तर एवढ्या सगळ्या वाट्या आहेत बाकी आणि मी करणार आहे ह्या अजून, मला कारण माझ्या घरातल्या आहेत वाट्या ह्या इतक्या करायच्या आहेत मला, पण तुमच्यासाठी खास मी आता व्हिडिओ हा शॉर्ट करून टाकते. तर इथे मी या वाट्या अशा करून ठेवल्या आहेत, तर तुमच्याकडे जितकं पण खोबरं तुम्ही आणाल त्या वाट्यांना तुम्ही हीच प्रोसेस लगेच करून ठेवायची. म्हणजे तुम्ही आज आणलं तर समजा आज किंवा उद्या अशा एवढ्या अंतरातच तुम्ही ते वाटे अशा छान स्वच्छ पुसून ठेवायचे आहेत. ओके, आणि या पुसून ठेवल्या तुम्ही की एवढं करून झालं की आता मी तुम्हाला एकदा हे एकदा पाणी दाखवायची खूप इच्छा आहे माझी. म्हणजे तुम्हाला कळणार आहे की आपल्या खोबरं वाटे आपण जे बाहेरून आणतो त्या किती प्रमाणात म्हणजे त्याच्यावरती जो फंगस असतो त्याच्यामुळे या पाण्याची हालत बघा तुम्ही आता काय झाली. तुम्ही सुरुवातीचं पाणी बघितलं होतं आणि आता हे बघा तुम्ही किती गढूळ झालं आहे हे पाणी. आता एका थोड्या हाताने म्हणजे थोड्या कापडाने तुमचे हात पुसून घ्यायचे आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. आता काय करायचं आहे फ्रेंड्स की या खोबऱ्याच्या वाट्या ज्या आहेत ना या सगळ्या वाट्या घ्यायच्या तुम्ही आणि या व्यवस्थित या वाट्यांना तुम्हाला ऊन दाखवायचं आहे. 2 दिवस तरी तुम्हाला ऊन दाखवायचं आहे यांना आणि या वाट्या अशा मोकळ्याच ठेवायच्या आहेत. प्लीज यांना लगेचच पिशवीत भरून ठेवू नका, डब्यात ठेवू नका, कुठेच ठेवू नका, यांना असंच ओपनच ठेवायचं आहे. जर का आज ऊन नसेल तर उद्या दाखवा. 2 ते 3 दिवसात तुम्हाला ही प्रोसेस कम्प्लीट करायची आहे, त्याला तुम्हाला व्यवस्थित ऊन दाखवायचं आहे. आधी तुम्ही उन्हामध्ये या वाट्या असा ठेवा, मग त्याला ना अशा पलटी करा, सर्वांना मागच्या साईडनीसुद्धा ऊन लागू द्या इथे व्यवस्थित असं. आणि मग एक आता 2 ते 3 दिवसानंतर 2 दिवसाचं कम्प्लीट ऊन तुम्ही त्याला जे काही दाखवाल तर त्याच्यानंतर मग तुम्ही काय करायचं. इथे मी एक यातलीच एक वाटी घेऊन दाखवते कारण ह्या वाट्या जरा आता ओल्या आहेत ना, म्हणून तुम्ही काय करायचं आहे खोबरेल तेल घ्यायचं आहे. इथे मी हे खोबरेल तेल घेतलं आहे, कुठल्या पण सेंटचं वगैरे असं खोबरेल तेल घेऊ नका, साधं प्युअर कोकोनट ऑइल घ्या. हे मी घेतलं आहे इथे खोबरेल तेल. तर काय करायचं, आपण ही अशी वाटी घ्यायची हातामध्ये आणि अगदी 2-3 बोटं आपल्याला डिप करायचे. येस फ्रेंड्स प्लीज स्पून वगैरे नाही वापरू शकत आपण, इथे हाताचाच वापर करावा लागणार आहे कारण आपल्याला हे हाताने यायला लावायचं आहे व्यवस्थित. हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला ह्याच्या पाठीला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे आतली ही साईडला तेल नाही लावायचं आहे, इथे तेल लावायचं आहे. हे अशा प्रकारे तेल लावायचं आहे आणि ह्याला अजून 1 दिवस असंच ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं तुम्ही की आता समजा तुमची जी प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे की तुम्ही आता 2 दिवस या अशा वाट्यांना आपण पुसून घेतलेल्या वाट्यांना 2 दिवस ॲटलीस्ट ऊन दाखवलं व्यवस्थित कडक ऊन, त्याच्यानंतर मग 2 दिवसानंतर तुम्ही या ह्या खोबऱ्याच्या वाट्यांना असं पाठीशी त्याच्या पूर्णपणे खोबरेल तेल लावून घेतलं आणि परत तसंच सोडून दिलं. साधारणतः 1-1/2 दिवस जरी तुम्ही तसं ठेवलं तरी हरकत नाही. आणि मग त्यानंतर तुम्ही एखादी पिशवी घ्यायची अशी व्यवस्थित, ही अशी पण चालेल किंवा किराणा दुकान ज्यात आपण गहू तांदूळ वगैरे डाळी आणतो त्या पिशव्या असतात, थोडे थिकनेस असते त्याला जाड्या असतात जरा त्या. आता सध्या माझ्याकडे हीच होती म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतली आहे. तर तशा त्या वाट्यांना तुम्ही तेल लावलं की त्या वाट्या अशा 1-1 करून ह्याच्यात ठेवून द्यायच्या पिशवीमध्ये आणि ती पिशवी व्यवस्थित पॅक करायची, त्याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे. आणि ही अशी पॅक करून तुम्ही ती कुठे पण ठेवू शकता, तुम्ही आता डब्यात वगैरे ठेवू शकता, पण मी सांगितली तीच प्रोसेस. प्लीज अगर जर तुम्ही विसरलात किंवा तुम्हाला लक्षात नसेल झालेलं हा व्हिडिओ बघता बघता तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा, जेणेकरून तुमच्याकडनं चूक व्हायला नको आणि खोबऱ्याच्या वाट्या खराब नको व्हायला. तर
तेवढं तुम्ही मला कमेंटमध्ये अगदी विचारू शकता, मी लगेच तुम्हाला उत्तर देईल त्याचं, की काही तुमचं अगदी एखादा पॉईंट मिस केला असेल तुम्ही तर. ओके फ्रेंड्स, तर अशा प्रकारे हे तुमचं खोबरं आता खूप अगदी बिंदास्तपणे तुम्ही टिकवू शकता आणि छानपणे तुम्ही हे 4 महिने जरी तुम्हाला वाटेल की पावसाळा आहे, वातावरण असं म्हणजे ओलसर असतं, मॉइश्चर जास्त असतं आपल्या हवेमध्ये, तर तसं काही होणार नाही, तुमचं खोबरं छान टिकेल. ओके फ्रेंड्स, काही पण वाटलं तर कमेंट्समध्ये तुम्ही टाईप करू शकता, मला प्रश्न विचारू शकता, परत एकदा मी सांगते तुम्हाला. आणि बघा, आता हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, साईडला जे बेल आयकन आहे त्याला नक्की हिट करा, कारण अजून खूप असे महत्त्वाचे काही व्हिडिओज आहेत की ज्याची सर्वांनाच गरज असते, असे मी आता अपलोड करणार आहे, तशाच प्रोसेसमध्ये मी आहे. तर तुम्ही बेल आयकनला हिट करा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. ओके फ्रेंड्स, सो टेक केअर अँड बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग, हसत राहा आणि खुश राहा आणि सुंदर तुमची तब्येत राहू द्या. थँक्यू.